मी वैष्णवी शेट्टी नागेश करजगे ऑर्किड स्कूलच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. मुलांना तुम्हाला आठवत असेल की आपण मागच्या एपिसोडमध्ये निसर्ग चित्र म्हणजे सिनरी ड्रॉइंग हा विषय जो होता तो सुरू केलेलाच होता. त्याच्यामधनं आपलं तिसरं ड्रॉइंग सुरू झालेलं होतं, चित्र काढून झालेलं होतं. इथं बघा, या पद्धतीने आपण काढलेलं होतं, हे दिसतंय तुम्हाला फळ्यावर काढलेलं होतं, आणि माउंटन जे होते ते रंगवायला सुद्धा सुरुवात झालेली होती. आपलं ते माउंटन रंगून सुद्धा झालेलं होतं. त्यामध्ये आपण मुलांना येलो कलर, ब्राऊन, डार्क ब्राऊन आणि ब्लॅक असे चार कलर वापरून हे चित्र म्हणजे माउंटन जे आहेत ते आपण रंगवलेले होते. आता राहिलेलं जे आहे स्टोन्स, हे गवत, हे हाऊस, ट्री, माउंटन आणि स्काय, हे कसं रंगवायचं आहे हे आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. मुलांना मला आशा आहे की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये आपलं जेवढं काम झालेलं होतं ते पूर्ण काढून स्केचपेन आउटलाईन करून इथपर्यंत रंगून ठेवलेलं असेल. तर सगळं एवढं जर पूर्ण तुम्ही केलेलं असेलच तर पुढचं रंगवण्यासाठी ऑइल पेस्टल, सगळं वही तुमची सगळं घेऊन बसा. मग आपण राहिलेलं जे आहे आता आपण रंगवायला सुरुवात करणार आहोत. हे रंगवत असताना आता आपण हे माउंटन रंगून झालेलं होतं. आता आपण हे जे मागचे ट्री आहे त्याच्यामध्ये आपण बघा, डार्क ग्रीन, लाईट ग्रीन आणि येल्लो हे थ्री कलर्स आपण नेहमी वापरतो, तेच तीन कलर वापरणार आहोत मुलांना. हे बघा, डार्क ग्रीन, लाईट ग्रीन आणि येल्लो ह्या तीन कलरचा वापर करून आपण आता हे सगळं जे ग्रास आणि हे जे ट्री आहेत ते सगळं रंगवणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात इकडचं जे आहे माउंटनच्या इकडचं छोटस झाड आहे ते आपण आधी सुरुवातीला रंगवूयात. नेहमीप्रमाणे डार्क ग्रीन कलर वापरणार आहोत. आणि हे तीन कलरचा सिक्वेन्स का वापरतो आपण हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे मुलांना, कारण अंधार खालच्या बाजूला असतो, उजेड वरच्या बाजूला असतो झाडाला, सनचे रेज, त्यामुळे वरती येलो वापरतो आपण उजेडासाठी, मध्ये लाईट ग्रीन आणि खालच्या बाजूला डार्क ग्रीन कलर वापरतो. ओके, त्याप्रमाणेच आपण सुरुवात करतोय या छोट्या झाडाला सुरुवात करायला रंगवायला. तुम्ही सुद्धा डार्क ग्रीन कलर घ्या आणि रंगवायला सुरुवात करा. अप डाऊन या पद्धतीने आपण रंगवणार आहोत थोडू. ओके, आता जिथे तिथे आपण आता रंगवणार आहोत सगळीकडे आपण डार्क ग्रीनचं काम करून घेऊया म्हणजे आपल्याला रंगवायला सोपं पडेल. इथे सुद्धा आपण डार्क ग्रीन देतोय मुलांना. हे सुद्धा ग्रास आहे इथे डार्क ग्रीन खालच्या बाजूला. अप डाऊन पद्धतीने करा कारण आपल्याला लाईट ग्रीन कलर आणि येलो कलरचं मिक्सिंग करायचं आहे. मिक्सिंग करत असताना आपल्याला अप डाऊन या पद्धतीचाच वापर करून रंगवावं लागणार आहे. आता मागच्या बाजूला सुद्धा आपल्याला दिसतंय ते सुद्धा आपण तसंच करूयात. एकदा हातात डार्क ग्रीन कलरचा खडू घेतला की सगळीकडेच आपण त्याच काम करून घेऊया. आउटलाईन आधी व्यवस्थित करून घ्या, नाहीतर मग हे जे आहे वरचं छप्पर रूफ जे आहे त्याच्यामध्ये डार्क ग्रीन कलर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे रंगवताना व्यवस्थित करा. अप डाऊनचा वापर करा. त्यानंतर इथे सुद्धा
ग्रास आहे तिथे सुद्धा आपण डस करणार आहोत. इथे खालच्या बाजूला सुद्धा आपण काय करणार आहोत मुलांनो, डार्क ग्रीन लाइट ग्रीन येलो असा वापर करणार आहोत. हे जरी कुंपण असेल तरी कुंपणाच्या पलीकडच्या बाजूच मधल्या जागेमध्ये दिसतंय आपल्याला गवत, ते सुद्धा आपण तसंच पद्धतीने करणार आहोत. छोटं झाड आहे तिथे सुद्धा डार्क ग्रीन सुरुवातीला वापरतो आपण तसंच. त्यानंतर मोठं ट्री आहे तिथे सुद्धा डार्क ग्रीन आउटलाइन व्यवस्थित करून घ्या आणि मगच रंगवा. जिथपर्यंत आपल्याला डार्क ग्रीन कलर द्यायचा आहे तिथपर्यंत आपल्याला आधी आउटलाइन करायची आहे. खडूचं जे टोक आहे त्याचा वापर करून व्यवस्थित आधी त्याला आउटलाइन व्यवस्थित करून घ्या आणि मगच रंगवा. अशी आउटलाइन करून झाल्या ती अपडाऊन मध्ये रंगूयात आपण. कधीही लक्षात ठेवा झाड रंगवत असताना खडू हा या पद्धतीनेच फिरवायचा आहे तरच त्याचं मिक्सिंग हे व्यवस्थित होऊ शकतं. जिथे जिथे व्हाईट दिसतंय तिथे परत आपण खडू फिरू शकतो. आता सगळीकडे आपलं डार्क ग्रीनचं काम झालेलं आहे मुलांनो, आता आपण सुरुवात करूया लाईट ग्रीन कलर कडे. हा सेकंड नंबर जो आहे लाईट ग्रीन कलर तो आपण देणार आहोत. आता डार्क ग्रीन कलर मध्ये तो लाईट ग्रीन कलर जाऊ द्या तरच ते शेडिंग व्यवस्थित होईल. जिथे जिथे आपण केलेलं आहे ग्रीन डार्क ग्रीनचं काम त्याच्यावरती आपल्याला लाईट ग्रीन कलर द्यायचा आहे. आणि नेहमीप्रमाणे जर आपल्याला इथे रंग लागत असेल तर व्यवस्थित रुमालाने पुसून घ्या आणि मग रंगवा, नाहीतर मग एकमेकांमध्ये रंग सगळे मिक्स झाले तर चित्र खराब होण्याची शक्यता असते. आता जिथे राहिलेलं आहे त्या ठिकाणी आपण येलो कलर देऊन ते पूर्ण करणार आहोत. अप डाऊन पद्धतीने रंगवणार आहोत मुलांनो. बघा अप डाऊन या पद्धतीचा वापर केल्यामुळं ते कलर त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि एक इफेक्ट किती छान दिसतो त्यामुळे. इथे सुद्धा आपण इथे मागच्या बाजूला जे कुंपण आहे त्याच्या मागे सुद्धा आपण डार्क ग्रीन कलर दिलेला होता तिथे सुद्धा लाईट ग्रीन कलर द्यायचा आहे.
स्टेप बाय स्टेप जर तुम्ही काढत गेला आणि रंगवत गेला तर ते चित्र बरोबर येतं। इकडे सगळं लाईट ग्रीनचं काम झालेलं आहे, तर फक्त वरचा ट्री आहे मोठा, त्याला आपण करूया लाईट ग्रीन। डार्क ग्रीन मध्ये थोडासा लाइट ग्रीन कलर जाऊ द्या व्यवस्थित, शेडिंग होईल। ओके, आता आपलं सगळं काम डार्क ग्रीन आणि लाइट ग्रीनचं झालेलं आहे। आता आपण करणार आहोत येलो कलरचा वापर। ठीक आहे, आता इथे सुद्धा मागे येलो कलर वापरणार आहोत आपण। फक्त रंगवत असताना हे लक्षात ठेवा की कुठं ग्रास आहे आणि कुठं माउंटन आहे, नाहीतर माउंटनला तुम्ही डार्क ग्रीन लाईट ग्रीन कलर द्यायला लागाल। त्यामुळं व्यवस्थित बघून करा कुठं काय आहे, त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचं आहे। माउंटन कुठले आणि ग्रास कुठले हे लक्षात व्यवस्थित समजून घ्या आणि मगच रंगवा, नाहीतर माउंटनला सुद्धा तुम्ही ग्रीन कलर देऊन ठेवाल। अप डाऊन पद्धतीनेच रंगवा येलो कलर सुद्धा। आलं लक्षात कशा पद्धतीने आपण हे केलं? हे करून झाल्यानंतर आपल्याला फक्त हा जो ट्री आहे त्याच्या खोड्याला आपण ब्राऊन कलर देतोय। आहेत तर तिन्ही झाडांच्या खोडाला आपण ब्राऊन कलर प्लेन देतोय। तसंच तुम्हाला करायचं आहे मुलांनो। व्यवस्थित आउटलाइन करून घ्या आणि मोरज रंगवा। इथं छोटा पार्ट आहे तिथं खडूच्या टोकाचा वापर करतो आपण नेहमीप्रमाणे, तसंच करा। व्हाईट पेपर कुठे सोडू नका, व्यवस्थित रंगवा। ओके, हे एवढं झाल्यानंतर एक लक्षात घ्या मुलांनो, आपण जे हे माउंटन केलेले होते ते तीन रंगामध्ये रंगवले होते। आता आपण थोडस फिंगरने त्याला मिक्सिंग सुद्धा करूयात, म्हणजे
इफेक्ट अजून चांगला येईल. एकमेकांमध्ये रंग मिक्स झाले ना की त्याच्याने इफेक्ट चांगला येतो. एकमेकांमध्ये ते रंग जाऊ द्या म्हणजे शेडिंग अजून सुंदर होतं आणि ते खूपच रिअलिस्टिक माउंटन वाटायला लागतात. फक्त त्या दोन कलर वरती फिंगरनी आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे ते मिक्सिंग अजून व्यवस्थित होईल. ठीक आहे, रुमालाने व्यवस्थित हा फिंगर तुमचं पुसून घ्या. त्यानंतर परत आपण जे आपण डार्क ग्रीन लाईट ग्रीन आणि येलो केले तिथे सुद्धा फिंगरनी मिक्सिंग करा. परफेक्ट शेडिंग होतं त्यामुळे. इथे येलो कलर राहिला आपला द्यायचा, हा देऊन मगच मिक्सिंग करा. लक्षात कशा पद्धतीने आपण केलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर आपण आता सुरुवात करूया स्टोन्स रंगवण्यासाठी. स्टोन रंगवण्यासाठी आपल्याला ग्रे कलर लागणार आहे मुलांना, व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर या तीन कलरचा वापर करणार आहोत आपण. ग्रे कलर, ब्लॅक आणि व्हाईट, ओके, या तीन रंगांचा आपण वापर करून हे स्टोन करणार आहोत. सुरुवातीला आपण प्लेन ग्रे कलर देऊयात, प्लेन कलर देऊन घेऊयात आपण स्टोनला. स्टेप बाय स्टेप जाऊया तुम्हाला ते कळायला सोपं पडेल. प्लेन कलर देतोय आपण हलक्या हाताने, हलक्या हाताने असा असा खडू आपल्याला चपटा फिरवायचा आहे. सगळ्या स्टोनला तसंच करून घेऊयात आपण, अलगट फिरवा. मग त्यामध्ये आपण डार्क लाईट शेड्स तयार करूयात. खालचा जो कलरचा बेस आहे तो ग्रे कलर लाईट कलर मध्ये करायचा आहे. हे झाल्यानंतर आपण इथे वरच्या बाजूला थोडासा ग्रे कलर जो आहे तो वरच्या बाजूला थोडासा डार्क करणार आहोत. हाच ग्रे कलर चॉक थोडा जोर द्या आणि थोडासा डार्क करा. एका साईडनी करणार आहोत त्याला आपण सगळीकडे. तोच खडू आहे मुलांना ग्रे कलर, फक्त तो मी आता जोर लावून देते त्यामुळे तो डार्क होतोय थोडासा. तुमच्याकडे जे खडू आहेत त्याचाच वापर करून मी रंगवते. ओके, हे झाल्यानंतर आता व्हाईट चॉक जो आहे आपण जिथे आपण आता लाईट फर्स्ट जो टोन दिलेला होता ग्रे कलरचा तिथे आपण व्हाईट खडू घासणार आहोत. आलं लक्षात कसं केलं? आणि आता जेव्हा डार्क करायचं आहे तिथं आपण ब्लॅक कलर देणार आहोत थोडासा. त्या ग्रे वरतीच ब्लॅक कलर देणार आहोत म्हणजे ती शेड डार्क ग्रे कलरची शेड तयार होणार, कारण ऑलरेडी तिथे ग्रे कलर होता.
आणि लक्षात मुलांना कशा पद्धतीने आपण हे स्टोनचे कलर यूज केलेले होते आता याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा. हे झाल्यानंतर फिंगरनी आपण थोडंसं मिक्सिंग करूयात परत. तो डार्क जो ब्लॅक दिला होता आपण त्याच्यामध्ये हा ग्रे कलर किंचित मिक्स करूयात. म्हणजे खरे स्टोन्स रिअलिस्टिक ते वाटायला लागतात. तुम्ही शेडिंग कसं करता चित्रामध्ये ह्यावर खूप चित्रावर खूप डिपेंड आहे. कलरिंग कसं करताय तुम्ही, शेडिंग कसं करताय, तरच ते सजीव वाटायला लागतो. बघा आता फक्त हे तीन कलर वापरून, व्हाईट, ग्रे आणि ब्लॅक कलर वापरून आपण किती छान पद्धतीने हे स्टोन रंगवलेले आहेत. ओके, ह्यानंतर आपण आता पुढचं जे आहे सेम असेच माउंटन करणार आहोत. त्याला सुद्धा आपण प्लेन कलर देणार आहोत. मुलांना जसं स्टोनला केलं ना तसं स्टेप्स आहेत आपल्या. लाइट ग्रे प्लेन द्या सगळीकडे. चपटा खडू फिरवायचा आहे असं हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनेच करा. जसा माउंटनचा आकार आहे त्या पद्धतीनेच फिरवा. या पद्धतीनेच आपल्याला सगळीकडे करायचं आहे. माउंटन्स प्लेन देणार आहोत आपण आधी. जसं स्टोनला केलं होतं ना त्याच पद्धतीने आपण करत आहोत. मुलांना प्लेन कलर द्याच अगदी. त्यानंतर हाच ग्रे कलर थोडा डार्क करतोय आपण वरच्या बाजूला. एक साईडनी आपण डार्क टू लाईट घेतोय. प्रत्येक माउंटनला डार्क टू लाइट, डार्क टू लाइट असंच करणार आहोत. बस एवढंच करा, सोडून टाका, पुढच्या माउंटन कडे जावा. तोच ग्रे कलर आहे फक्त आपल्याला देत असताना हलका द्यायचा सुरुवातीला स्टेप. तोच ग्रे कलर देताना जोर लावून द्यायचा त्यामुळे शेड बदलते, डार्क होते थोडी. तुम्ही ऑइल पेस्टल मध्ये सुद्धा सिनरी खूप सुंदर पद्धतीने करू शकता. तिसऱ्या माउंटन तुला डार्क करायचंय. चौथा माउंटन एक साईडनीच आपण डार्क करतो एवढं लक्षात घ्या मुलांना. ओके, इकडे सुद्धा माउंटन आहे त्याला सुद्धा डार्क करूया. असं जर बघितलं तर काहीच कळणार नाही की कसं करायचं चित्र. हे जर स्टेप बाय स्टेप बघितलं तर लक्षात येतं. हे झाल्यानंतर व्हाईट चॉकने आपण मिक्सिंग थोडं करतोय. इथे खालच्या बाजूला थोडा व्हाईट आहे त्या ग्रे मध्ये कलर मध्ये सुद्धा व्हाईट कलर आपल्याला मिक्स करायचं मुलांना. आलं लक्षात, व्हाईट चॉकचा वापर अशा पद्धतीने आपल्याला चित्रामध्ये करता येतो. लाईट शेड करत असताना या व्हाईट चॉकचा वापर आपल्याला करता येतो. तुम्हाला कळत नाही कशासाठी आपण व्हाईट कलर वापरतोय तर ह्या पद्धतीने आपण हे त्याचा यूज करू शकतो मुलांना. बघा इफेक्ट किती वेगळा दिसायला लागला लगेच लाईट शेड आल्यामुळं. प्रत्येक चित्रामध्ये डार्क, मिडल शेड आणि लाईट शेड या तीन शेड येणं खूप आवश्यक असत.
ओके हे झाल्यानंतर आपण ब्लॅक कलर वापरतोय थोडंसं डार्क शेड वापरण्यासाठी अगदी कळत नकळत वापरायचं आपल्याला जास्त सुद्धा डार्क करायचं नाहीये मुलांना थोडंसं आपण वापरणार आहोत त्या ग्रे कलरवर आणि नंतर परत फिंगरनी नेहमीप्रमाणे मिक्सिंग करणार आहोत ओके हे सगळं झालं बघा अशा पद्धतीने आपलं माउंटन तयार होतो आता आपण करणार आहोत मुलांना जे हाऊस आहे त्याचा कलरिंग पिंक कलर देऊन टाकूयात सुरुवातीला सोप्पा आउटलाइन करून घ्यायचं आणि त्यात कलरिंग करायचं व्यवस्थित इथे सुद्धा पिंक कलरचा वापर करायचाच आहे चित्रामध्ये डार्क शेड लाईट शेड मिरल शेड वापरला की कसा बदल होतो बघा किती छान दिसायला लागतं ते चित्र त्यानंतर इथे जे आहे रूफ तिथे आपण ब्लॅक डार्क ब्राऊन आणि रेड कलर असे तीन कलर वापरलेले आहेत मुलांनो सुरुवातीला आपण ब्लॅक कलर वापरूयात तिरक तिरक जसं रूफचा आकार आहे तसंच आपल्याला तिरक तिरक कलर करायचं आहे ब्लॅक त्यानंतर ब्राऊन डार्क ब्राऊन कलर जो आहे तो देणार आहोत मुलांना आणि सर्वात शेवटी रेड हे पण कलर एकमेकांमध्ये मिक्स होऊ द्या म्हणजे ते सुंदर दिसायला लागतं चित्र याच पद्धतीने आपण या साईडला सुद्धा करतोय ब्लॅक ब्राऊन डार्क ब्राऊन कलर वापरला मुलांना एवढं लक्षात ठेवा लाईट ब्राऊन वापरू नका आणि सर्वात शेवटी रेड कलर हे सुद्धा आपण फिंगरनी नेहमीप्रमाणे करतो तसं मिक्सिंग करणार आहोत दोन्ही बाजूला सुद्धा त्यानंतर मध्ये आहे लेमन येलो कलर आतल्या भिंतीचा जो कलर आहे तो लेमन येलो आहे तो देऊयात आणि ह्याचा ब्राऊन कलर हे सगळं झाल्यानंतर आता हे इथं दिसतंय तुम्हाला सुरुवातीला आपण काय करूयात मुलांना येलो कलरने करूया कुंपण जे आहे ते प्लेन येलो कलर देऊन टाका प्लेन देऊन टाका मग नंतर आपण त्याच्यामध्ये जो ब्राऊन कलर आहे तो नंतर त्याच्यामध्ये अर्धा पार्ट ब्राऊन कलरने करूया येलो कलर देऊन टाकल्यानंतर ब्राऊन कलर देतोय अर्धा आपण खालच्या बाजूने द्यायचं आहे आडव्या पट्ट्यात तिथं खालच्या पट्टीला सुद्धा खालच्या बाजूनेच द्या आता एक साइड अर्धी आहे ती आपण ब्राऊन करतोय पूर्ण करायची नाही आपल्याला शेडिंग करायचंय त्यामुळे येलो कलर आणि ब्राऊन ह्याचा वापर करायचा आहे आलं लक्षात कशा पद्धतीने गेलं मुलांना आता राहिलं आहे मागचं स्काय त्यामध्ये आपण कोवाल्ट ब्ल्यू कलर आणि स्काय ब्ल्यू कलर हे दोन कलर वापरणार आहोत आणि चित्र पूर्ण करणार आहोत हे करत असताना आपल्याला अपडाऊन या पद्धतीने रंगवायचं मुलांना आधी कोवाल्ट ब्ल्यू डार्क कलर जो आहे तो घेणार आहोत
आधी वाटलं तर आउटलाईन करून घ्या आणि मग नंतर रंगवायला सुरुवात करा. माउंटन इंकच्या आत कलर जाऊ देऊ नका, व्यवस्थित रंगवा. इथे सुद्धा आपला कोबाल्ट ब्लू कलर येईल. येते लक्षात मुलांनो कसं करायचं आहे, याच पद्धतीने कोबाल्ट ब्लू कलरचं काम करून घ्या. आधी आउटलाईन व्यवस्थित करा. अप डाऊन पद्धतीने रंगवायचं आहे. त्यानंतर राहिलेला ज्या आहे तो स्काय ब्लू कलरचं करणार आहोत का मुलांना आपण, या कोबाल्ट ब्लू मध्ये तो कलर जाऊ द्या. इथे सुद्धा आधी आउटलाईन करून घ्या आडवं, म्हणजे तो कलर बाहेर जाणार नाही. लाइट ब्लू कलर देऊन झाल्यानंतर आपल्याला व्हाइट चॉकचा सुद्धा वापर करायचा आहे मुलांना. या जो स्काय ब्लू कलर दिलाय ना मुलांना आपण, त्याच्यावरती आपण हा लाइट ब्लू कलर वापरूयात. या पद्धतीने आपण असा रंगू शकतो. फिंगरनी परत आपण मिक्सिंग करूयातच नेहमीप्रमाणे. फिंगर जर आपली खराब झाली असेल तर दुसरी फिंगर वापरा आणि ते कलर करा, मिक्सिंग करा. इथे सुद्धा आपण बघितलं मुलांनो कोबाल्ट ब्ल्यू, स्काय ब्ल्यू आणि व्हाईट कलर असा तीन रंगांचा वापर करून हे रंगवलेलं आहे. लक्षात कशा पद्धतीने आपण हे चित्र पूर्ण केलेलं आहे, आवडलं मुलांना तुम्हाला, याच पद्धतीने आपल्याला हे चित्र काढायचं आहे, आउटलाईन करून पूर्ण चित्र रंगवायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता कळलेलं आहे कुठले कुठले कलर वापरले आहेत आणि सगळं रंगून झाल्यानंतर मग फिंगरनी मिक्सिंग करायचं आहे आणि या पद्धतीने पूर्ण रंगवायचं आहे. आपण पुढच्या एपिसोडमध्ये मुलांना अजून एक सिनरी आहे ती आपण काढणार आहोत, त्यामुळे पुढच्या एपिसोड मध्ये ड्रॉइंग बुक, पेन्सिल, रबर सगळं घेऊन बसा. आणि हे सिनरी जी आहे आत्ताची, तीन सिनरी झालेल्या आहेत आपल्या मुलांना, ही तिसरी सिनरी, अजून एक चौथी सिनरी आपण पुढच्या एपिसोड मध्ये सुरू करणार आहोत. तर या तिन्ही सिनरी तुमच्या पूर्ण झालेल्या आणि ड्रॉइंग बुक सगळी कम्प्लीट करा. आतापर्यंत जेवढे चित्र मी शिकवलेली आहेत ती चित्र सगळी काढून तुम्ही रंगवलेली आहेच आणि जी काही राहिली असेल ती पूर्ण करा. ओके, धन्यवाद.